Be a good host and guest. Be a good host and guest. So whenever you go to somewhere else's house, then you are a guest. You are a guest. But someone comes to your house, then you are a host. जो तुमच्या घरी कोणी येतं तेव्हा तुम्ही host असता. आणि जेव्हा तुम्ही कुठेतरी जाता तेव्हा तुम्ही गेस्ट असता. समजलं? जब हम कहीं पे जाते हैं, then we are a guest. हम गेस्ट होते हैं. और अगर हमारे पास कोई आता है तो हम होस्ट होते हैं. समझा? That's the difference between the host and the guest. So how can we be good host and guest? कैसे बन सकते हम देखो. We all love to get together with our friends and have fun. We like our favorite dishes even better when we share them with our friends. In short, we all love a party. तो प्रत्येकाला पार्टी करायला आवडतो आणि आपल्या मित्रांबरोबर मजा करायला मस्ती करायला सगळ्यांना आवडत असतं. सबको अच्छा लगता है दोस्तों के साथ मस्ती करना, मजा करना, पार्टी करना. पार्टी तो आपको पता होगा बहुत सारे जगह पे, बहुत सारे कॉलेज में भी, बहुत सारे बिल्डिंग में भी पार्टी कॉमन हो गई है. यू मे हैव अटेंडेड पार्टीज. तुम्ही पण कधी पार्टीला गेलेले असा, राईट? येस ऑर नो? यू मे हॅव इवन हॅव गिव्हन सम. तुम्ही सुद्धा कोणाला पार्टी दिली असा. वॉट डू यू थिंक मेक्स अ गुड पार्टी? गुड पार्टी कशी म्हणते रे? एक्सपेन्सिव्ह फॅन्सी क्लोथ, कॉस्टली डेकोरेशन, रिच फूड, सच थिंग्स मे मेक अ पार्टी लुक ग्लॅमरस, बट इट इज दॅट नॉट इनफ. सॉरी, इट इज दॅट But is it enough or even necessary to make people happy? A good party is where host and the guest can both enjoy themselves and be happy. So, khana to acche se hota hai wahan pe. Khana hota hai, decoration hota hai. Khana hota hai, decoration hota hai. You also get log acche acche kapde pehen ke aate hai. To ye sab hone ke sath sath, you should have the host and the guest. Dono ko party ka enjoy karne ko, party enjoy karne ko dono ko aana chahiye. तभी वो पार्टी अच्छी होती है. दैट बिकम्स वेरी सक्सेसफुल. नाउ इट शुड बिकम अ प्लीजेंट मेमोरी इन द माइंड्स ऑफ ऑल. लेट अस सी व्हाट वी कैन डू टू मेक श्योर द पार्टी बिकम्स मेमोरेबल इन अ गुड वे. तो हम क्या कर सकते हैं? जब पार्टी चांगली व्हायला पाहिजे तर आपण काय करू शकतो? हम क्या कर सकते हैं? लेट सी गाइज, इफ यू आर होस्ट, जर तुम्ही होस्ट आहात, जर तुम्ही कोणाला तरी पार्टीला बोलवलेलं आहे, लक्षात घ्या, अगर आपने किसी को पार्टी को बुलाया है, देन व्हाट शुड यू डू? तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काय लक्ष ठेवलं पाहिजे? चालो ध्यान. लेट्स हॅव अ सरप्राईज पार्टी फॉर ग्रँडमा. माय ग्रँडमा. लेट्स हॅव सरप्राईज पार्टी फॉर ग्रँडमा. सॉरी, ग्रँडपा. आजोबांसाठी सरप्राईज पार्टी आपण ठेवली. सो क्या करना है? कन्सल्ट युअर फॅमिली मेंबर्स फर्स्ट. आता आपल्या घरात सगळ्यांशी आधी बोला की हम पार्टी करणे वाले है, हम वाला पार्टी करायची आहे. अँड सी वेदर दे लाईक दी आयडिया. त्यांना आयडिया आवडते की नाही बघा. नाही तर काय होतं, तुम्ही एकटेच बसाल, कामं करा, बाकी सगळे कोणी देणार नाही. They will help you to choose a suitable time, date, place and menu. So, तुम्हाला पार्टी कुठे करायची आहे, कधी करायची आहे, या फिर उसमें खाना क्या क्या चाहिए, वो सब वो क्या करेंगे, डिसाइड करेंगे. तो make a list of people which you to invite to the party. तो कोणा कोणा बोलवायचं पार्टीला? ओके, चिंटू के पापा को बुलाओ, पिंटू के पापा को बुलाओ, काका का को बुलाओ, नाना नानी बुलाओ. इसे किसको इसको बोलाना है, कोणा कोणा बोलवायची लिस्ट बनवा. ओके, मेक अ लिस्ट. देन सेंड द इन्विटेशन. सगळ्यांना इन्विटेशन पाठवून द्या. सेंड द इन्विटेशन इन ॲडव्हान्स. तो पार्टी जिथे जब पार्टी उसके थोडे दो चार दिन पहिले संपोर्ट ॲडव्हान्स में इन्विटेशन भेटेल. नाही तो आज शाम को पार्टी आहे, आप सुबह सुबह बोलोगे आज शाम को पार्टी को आ जाओ, तो लोग नहीं आएंगे, बिकॉज उनका कुछ अलग प्लानिंग उस वक्त हो सकता है. यू मे एक्सटेंड एन इन्विटेशन ओरली और सॉरी एक्सटेंड द डिले. एक तुम तोंडी पण सांगू शकता किंवा फोन करून सांगू शकता, लेटर लिहून पण सांगू शकता. Make sure that every information is necessary. जे काही पाहिजे तुम्ही सगळ्यांना दिलं पाहिजे. म्हणजे हु इज इन्व्हायटिंग, कोण कोणा बोलवतोय, कशामुळे पार्टी ठेवलेली आहे, वेन अँड वेअर इट विल बी हेल्ड, कुठे आहे, कधी आहे, कुठे आहे, कधी आहे, काय टाइम आहे, हे सब आपको वापस लिखना आहे. देखो, जसं डिअर मधु अंकल, देर इज अ इन्व्हिटेशन, अ फॉर्मल इन्व्हिटेशन. डिअर मधु अंकल, वी हॅव अरेंज अ पार्टी ॲट फॉर डॅडी ऑन द 21st ऑफ डिसेंबर ऑन हिज बर्थडे. I will be very happy if you can come to our house at 6 p.m. because it is sandhyakal 6 p.m. we have also called a few other relatives. Apna do come, yours lovingly, Mandar. Mandar le le. Then there is one more invitation and informal invitation, guys. Hi Sona, I'm excited a surprise party for grandpa on 21st of December. Do come at 6. Don't forget. सगळ्यांनी यायचं. वेलकम म्हणतो केदार, म्हणतो कोणाला, सोनाला. ठीक आहे, गिव दिस मेसेज टू अंकलला, मेसेज आंटीला, मेसेज. असं पण एक शॉर्ट मध्ये इन्व्हिटेशन आपण बनवू शकतो. शॉर्ट मध्ये इन्व्हिटेशन आपण बनवू शकतो. गेटिंग गाईज? पुढे बघा.
येस चूज अ मेनू. आता काय काय खायला द्यायचं ना तुम्हाला लोकांना, म्हणजे काय काय आपण मेनू मध्ये काय काय आपल्याला ऍड करायचं, यू कॅन चूज अ मेनू दॅट युअर गेस्ट विल एन्जॉय. आता मेनू असा बनवायचा आहे की जो सगळ्यांना जवळपास आवडेल असे आपण पदार्थ बनवायचे आहे, खायलायचे आमको चीजें वापस बनानी है खाने के लिए. तो ऐसे आप बनाओ, ऐसे कुछ लोग जो आपको लोगों को अच्छा नहीं लगेगा, इट विल बी ऑल इन वेन, सग पाने में मुझे आवड़ना लोगों ने. रिमेंबर द स्टोरी ऑफ द फॉक्स एंड द क्रेन, राइट. अ गुड होस्ट यू शुड कन्सिडर युअर गेस्ट प्रिफरन्स फर्स्ट. लोकांना काय आवडेल त्याची तुम्हाला घ्यायच्या नंतरच तो मेनू ठरवायचा. मेनू म्हणजे काय, खायचे पदार्थ, राईट. देन चॉक आउट द प्रोग्राम. प्रोग्राम काय काय करायचं, आधी केक कापायचा, मग तुम्हाला काय करायचं, मग डान्स ठेवायचा आहे का, मग संगीत कुठे ठेवायची का, मग तुम्ही काय असं ठेवणार का, असं सगळं तुम्ही ठरवायचं. मग नेमकं डायरेक्ट नंतर केक कापला चला बसं जेवायला असं करायला का लोक नाही, दॅट्स नॉट द पार्टी. डू यू वॉन्ट एनी डेकोरेशन, तुम्हाला डेकोरेशन पाहिजे का, डेकोरेशन तुम्ही आधी सर्व घराच्या घरात डेकोरेशन करून घ्या. डेकोरेशन करणं डेकोरेशन की वजह से डेकोरेशन नाही तर मजा नाही आता पार्टी. देन ऑन द So, once you have planned the above details, you can work out of various tasks and can be done. Who will do what? Kya tha nanda kya karayche, kon kya kare? Ye isko kya kaam dena hai? Isko kya kaam dena hai? Mummi la kya kaam hai? Pappa la kya kaam hai? Ajji kya kare? You should distribute the work. Now, on the party, on the day of party, wow, great, what a surprise. Kon manala? Grandpa. You must be ready before your guest. Loka yena chahati, tumhi tayar zhari paige, right? Aapki tayari honi chahiye. To log aate hai, और हमारी तैयारी नहीं होती, हम बोलते अरे रुको रुको हम तैयारी होके आते हैं, ऐसा नहीं. यू शुड बी रेडी बिफोर योर गेस्ट अराइव. देन छोटा पार्टी करो, केक करो, योर डेकोरेशन है, फूड प्रिजर्व प्रिपरेशन शुड बी रेडी. डेकोरेशन सब अच्छे से रेडी होना चाहिए लोग आने से पहले. ये तो लोग आते हैं, केक होता है लेकिन खाना बनता नहीं है, बहुत समय लग जाता है, तो लोग पक जाते हैं. यू मस्ट ग्रीट ऑल योर गेस्ट. लोग जब आते हैं उनको ग्रीट करो, हाय हेलो हाउ आर यू वेलकम, ऐसे करो उनको. उनको भी अच्छा लगना चाहिए, यस ये होगा मुझे थोड़े मतलब इन्होंने मुझे अच्छे से वेलकम किया है. देन यू शुड सी दैट ऑल गेस्ट आर कम्फर्टेबल. सबको कम्फर्टेबल है कि नहीं, सबको पानी मिल रहा है कि नहीं, सबको कोल्ड ड्रिंक मिल रहा है कि नहीं, सबको स्टार्टर्स वगैरह भी होता है वो मिल रहा है कि नहीं. देखो यू शुड सर्व द फूड पोलाइटली, मेकिंग श्योर दैट एवरी वन इज सर्व व्हाट दे वांट. जिसको जो चाहिए वो दे दो, लेकिन धीरे धीरे दे दो, आराम से दे दो. तो ये नहीं दो, ये दो, ये मत लो, ऐसा मत करो. जो जिसको लेना है वो उनको ले लो, लेने. देन इफ यू आर होल्डिंग पार्टी गेम्स, पार्टी में कुछ बहुत सारे लोग गेम्स रखे तो वो भी आप पहले अच्छे से कर लो. मेक श्योर दैट एवरीवन गेट्स अ चांस, सबको उसमें चांस दे दो. देखो यू कैन सी देयर इज अ म्यूजिकल चेयर, संगीत कुर्सियां है, साइमन सेज है, देन देयर इज अ विस्परिंग है, राइट. ये भी बहुत सारे गेम्स के टाइप्स होते हैं, दे कैन बी डन इन पब्लिक, द पब्लिक गेम्स से. उसके बाद हॉट एंड कोल्ड गेसिंग गेम होता है, फिर कैरेट्स होते हैं, चैरेट जो पिन द टेल गाढवाला शेपूट लावणं हा पण एक गेम असतो. उसके बाद हो गया ट्रेजर हंट होता है, कहाँ पे कहाँ पे क्या क्या रखा है, सो दैट्स अ ट्रेजर हंट गाइस. सो इन दिस वे यू कैन होल्ड योर गेम्स. After that, when it is time for the guest to leave, अभी लोग आए, खाना खाया, के हो गया, सब सब जाने के समय you should say goodbye. सबको बोलो goodbye, thank you for coming, personally बोलो सबको. और उसके बाद जो भी काम होता है वो सब मिलके करो. The most important काम क्या होता है, help to clean up the after party. Clean up after party. Party के बाद बहुत सारी गंदगी हो जाती है, you should clean up. सगळे तुम्हारा मदद करेंगे. आता तुम्ही जर कुठे पाहुणे म्हणून गेला, अगर आप कहीं पे जा रहे हो किसी पार्टी में, if you are going as a guest, तुम्ही जर पाहुणे म्हणून जात असाल, अगर जा रहे हो तो क्या करणार आहे. फर्स्ट प्लीज एक्नॉलेज दॅट यू हॅव रिसिव्ह द इन्व्हिटेशन अँड लेट युअर होस्ट नो वेदर यू वेदर ऑर नॉट यू आर अटेंडिंग. तर तुम्हाला कोणी मेसेज केला की बाबा पार्टी आहे, किसीने कुछ किया, तो उसको बोलो हा भाई मुझे आपका इन्व्हिटेशन मिला है, मैं आऊंगा या नहीं आऊंगा, मी येईल किंवा नाही येईल, हे त्याला सांगायचं. अगर तुमने बोला मैं आऊंगा तो वो आपको उस तरह से वो आपको ऍड कर देगा. जर तो तुम्हाला की सर तुम्ही म्हणा की मी येणार नाही आहे, मी नाही जाऊंगा, मुझे कुछ अलग काम है, तो वो उस तरह से आप उसका अरेंजमेंट करेगा, तो आदमी कम ज्यादा हो सकते हैं. इफ यू आर चूजिंग अ प्रेजेंट फॉर योर होस्ट, थिंक अबाउट दैट व्हाट ही और शी विल लाइक. अ थॉटफुल गिफ्ट इज अप्रिशिएटेड. जो आपको गिफ्ट लेना है तो ढूंढो, देखो, सोचो कौन सा गिफ्ट देने से उनको अच्छा लगेगा. छोटा बच्चा है, बड़ा बच्चा है, या फिर कोई बड़ा आदमी है, लाइक दैट. रिमेंबर टू रिमूव द प्राइस टैग. और प्राइस टैग होता है गिफ्ट पे, वो प्राइस टैग आपको निकालना है. दुकानामध्ये तुम्ही गेल्यानंतर वस्तू घेतात, त्या वस्तूवर किंमत लिहिली असते, समजा 100 रुपये आहे, 200 रुपये आहे, 1000 रुपीज आहे, तो वो जो प्राइस टॅग होतो उसको निकाल देना, राईट.
आणि त्याला रॅप करा मस्तपैकी, रॅप द गिफ्ट वेल, छान वगैरे कव्हर अप करा, रॅप करू अच्छे से और वो लेके जाओ, बरोबर की नाही, रॅप करून घ्या गिफ्ट तुमचं, पॅक करून घ्या, त्याला पॅकिंग होतं आपण. देन ऑन द डे ऑफ पार्टी, जेव्हा पार्टी आहे ना त्या दिवशी, बी पंक्चुअल, वेळेवर जा, रिच इन टाइम, वेळेवर जा, वेळेच्या आधी जाऊ नका, वेळेच्या नंतर पण जाऊ नका, ओके, डोंट गो बिफोर टाइम, डोंट गो आफ्टर टाइम. अगर पार्टी 5 बजे तो 5 बजे ही वहां पे आप पहुंचने की कोशिश करो. इफ देयर इज एनी वर्क टू बी डन, ऑफर टू हेल्प, अगर कुछ काम है तो पूछो उनको कि कुछ मदद करनी है तो मैं कर सकता हूँ या कर सकती हूँ. बी फ्रेंडली विद द अदर गेस्ट, बाकीचे लोक येतात त्यांना चांगले राहा, व्यवस्थित राहा. टेक पार्ट इन द प्रोग्राम, प्रोग्राम मध्ये पार्ट करा, भाग घ्या. अप्रिशिएट द फूड, जे तुम्ही जे अन्न खाता है या फिर जो खाने वाले पार्टी में, या फिर डेकोरेशन, उसको बोलो ही भाई अच्छा खाना बनाया है, अच्छा डेकोरेशन किया है, ये अच्छा है, वो अच्छा है, जो अच्छा उनको, लोगों को बोलो ये अच्छा चीज, अच्छी चीजें हैं आपने बनाई हुई. डोंट वेस्ट फूड, खाना वेस्ट नहीं करना है, टेक ओनली एज यू वॉन्ट, जितना चाहिए उतना ही खाना ले लो, वेस्ट नहीं करना है. व्हेन इट इज अ टाइम फॉर टू लीव, जब जाना है तो सबको बोलो भाई मैं जा रहा हूँ, आई एम लीविंग दी पार्टी, मेरा मुझे जाना है. मतलब ऐसे भी सब जाते, लेकिन यू शुड से दैट यस वी आर लिविंग, वी आर गोइंग. Later on, let your host know either personally or in writing how much you enjoyed the party. उसके बाद बोलो भाई तुम्हारा पार्टी तो बहुत मजा आया, मैंने बहुत मजा किया, बहुत enjoy किया, party was very good. So the success of party should be measured by goodwill friends and in goodwill and friendship it creates. Be a good host or a guest whenever and you do you sorry do all you can do to host it. तो अच्छी पार्टी होने के लिए आप सब अच्छी चीजें कर सकते हो. Getting?